आणि एक मोठी बातमी, दोन मुलांनी आपल्याच वडिलांचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह भट्टीत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पिंपरी चिंचवड जवळच्या म्हाळुंगे परिसरामध्ये ही घटना घडली असून पित्याचा खून करणाऱ्या दोन्ही मुलांना पोलिसांनी अटक केली आहे. निगोजे गावचे राहणारे धनंजय बनसोडे यांचा एका महिलेशी प्रेम संबंध होता आणि त्यावरूनच त्यांच्या घरामध्ये नेहमी वाद व्हायचे आणि त्यातूनच या मुलांनी वडील धनंजय यांना मारण्याचं ठरवलं. त्यानुसार आधी त्यांनी धारदार शस्त्रानं वार करून घरात खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी आपल्याच फॅक्टरीमध्ये असलेल्या भट्टीमध्ये मृतदेह जाळला. इतकंच नाही तर यानंतर भट्टीतील राख त्यांनी इंद्रायणीमध्ये विसर्जित देखील केली. या प्रकरणी आरोपी सुजित आणि अभिजित बनसोडेला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्याजवळील वेळू ग्रामपंचायत हद्दीतील श्रीराम पेट्रोल पंपावर दरोडा पडल्याची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांचा 5 दरोडेखोरांनी कोयत्यानं मारहाण केली आणि 22,000 रोख रक्कम घेऊन पोबारा केलाय. गुरुवारी रात्री 11:30 सुमारास ही घटना घडली आहे. पेट्रोल पंपावरील CCTV आधारे पोलिसांकडून या दरोडेखोरांचा आता शोध घेण्यात येतोय. आता बातमी आहे तेलंगणातील भीषण अपघाताची. तेलंगणाच्या मेडकमध्ये भल्या पहाटे एका भरधाव गाडीनं सफाई कर्मचाऱ्यांना उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपजवळ साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनियंत्रित भरधाव कारची एवढी जबरधडक बसली की दोन सफाई कर्मचारी महिलांचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. भीषण अपघाताचा हा थरार CCTV कैद झाला आहे.